तर महाराष्ट्रातला सुरुवातीचा बाजार म्हणून नाकुलूची ओळख आहे. कमीत कमी किंमत याची 1 लाखापासून ती 50-55 लाखापर्यंतचा 1 घोड्याची किंमत या बाजारात माल आलेला. घोडी UP, पंजाब, मथुरा बरेच लांब लांबच्या राज्यातून घोडी इथं आलेले आहेत. ते मंगलगोड्याला दोन्ही डोळ्याची ज्या घरा पण आहेत त्याला जयमंगल म्हणलं जातं. ही विजयाचं प्रतीक आहे जयमंगल म्हणजे. आता पहिल्यांदा घोडं म्हणलं की पहिल्यांदा म्हणतात 72 कोटीचं घोड. घोड ही घोड्यात नसते माणसात असते. दिवाळी पाडव्यापासून अकलूजच्या बाजारपेठेमध्ये घोड्याचा बाजार सुरू झालेला आहे आणि या ठिकाणी लाखो रुपयाचे घोडे या ठिकाणी आहेत. आपण त्या घोड्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, त्यांचा खुराक कसा असतो, याची उलाढाल किती होत असती हे आपण जाणून घेऊयात. काय सांगा, तुमचं नाव सांगा अगोदर. आणि संदीप पांढरे पाटील. काय कशा पद्धतीचे घोडे आलेत, कुठून कुठून आले? घोडी UP, पंजाब, मथुरा बरेच लांब लांबच्या राज्यातून घोडी इथं आलेले आहेत. हरियाणामधून माल आलेला आहे. महाराष्ट्रातला प्रॉपरचा माल आहे. कोणत्या कोणत्या जातीचे घोडे आहेत? ही मारवाड, पंजाबी नोकरा ह्या जातीची घोडी आहेत. किमती याच्या कशा आहेत, म्हणजे कमीत कमी किंमत किती याची? कमीत कमी किंमत याची 1 लाखापासून ती 50-55 लाखापर्यंतचा 1 घोड्याची किंमत ह्या बाजारात माल आलेला आहे. आता यामध्ये 50 लाखाचे किंवा 40 लाखाचे घोडे किती असतील साधारणतः? ह्यात बऱ्यापैकी माल दराचा जास्त आहे का? तर महाराष्ट्रातला सुरुवातीचा बाजार म्हणून अकलूजची ओळख आहे. भारत देशात ह्या अकलूजच्या बाजाराची खेती झालेली आहे. त्यामुळं समजा जी शेलका माल असतो, एक शेतकरी भाषेत आमच्या बोलायचं तर, जी देशातला माल म्हणतो आपण, त्या अकलूजच्या बाजारात सुरुवातीला पंजाबचा माल समजा उतारला जातो आणि इथून पुढे महाराष्ट्रातला बाजार चालू होतात समजा. त्यामुळे माल समजा चांगला क्वालिटीचा राहतो या बाजाराला. काय येतात सकाळपासून कशा पद्धतीचं घोड्याचं नियोजन असतं, खाणं पिणं धुणं सगळ्या गोष्टी? घोड्यांचं सकाळपासून उठल्यापासून खरारापासून सुरुवात चालू होती. पाणी पाजणं, परत न खुराक देणं, त्यांचं जे काय योग्य खाद्य आहे ते दिलं जातं त्यांना, त्यांची मालिश केली जाते, योग्य तरी पद्धतीचं संगोपन केलं जातं त्यांचं. आता ह्या जे घोडे आहेत यामध्ये एक चांगल्या घोड्याची काय लक्षणं असतात? चांगल्या घोड्याची लक्षणं म्हणलं तर कसं असतं माहिती आहे का? एक साधी सोपी पद्धत, घोडा ज्याच्या नजरेत बसतो, तुमच्याकडे पैसा किती आहे, तुम्ही कोट्या दिवशी असला तरी तुम्हाला टाईम पाहिजे ह्या वस्तूसाठी, घोड्यासाठी तुम्हाला वेळ लागतो, वेळ महत्त्वाचा आहे. त्यामुळं घोड्याची लक्षणं जाणून घेणाऱ्या माणसाला भवरा काहीच करत नाही. आता पहिल्यांदा घोडं म्हणलं की पहिल्यांदा म्हणतात 72 कोटीचं घोडं. खोड ही घोड्यात नसते माणसात असते. आता ती आडवा प्राणी असून तो सरळ चालतो, माणूस सरळ आहे तर तो आडवा चालतो, अशा पद्धतीचं ही जनावर आहे घोडं. म्हणजे शेला कुठल्याही पद्धतीचं लक्षणं ओळखायची म्हणलं तर थोडा तज्ज्ञ माणूस लागतो. काय म्हणजे काय काय लक्षणं असतात, चांगली काय असतात त्यातल्या जयमंगल घोडा, बालभोरीला देवमणी घोडा म्हणतात, असे बरेचपैकी सांगण्यासारखं भरपूर आहे, पण तेवढं सांगणं बी सोपं नाही. जयमंगल होतं ह्या काही पुढं घ्या. जयमंगल घोडा ह्याला दोन्ही डोळ्याची ज्या घरा पण आहेत त्याला जयमंगल म्हणलं जातं. काय जयमंगल? ही विजयाचं प्रतीक आहे जयमंगल म्हणजे. ही विजयासाठी जी जयमंगल घोडा वापरला जातो त्याचं जयमंगल नाव पडलं, ती विजयाचं प्रतीक आहे. याचं प्रमाण कमी असेल एकदम घोड्याचं. हा, ही 1000 घोड्यात 10 घोडी जलमली जाते ती अशी. आणि किती किंमत असते याची साधारणतः? जयमंगल घोड्याचं मार्केट थोडं टाईटच राहतं बरं का. आता सरासरी ह्यो घोडा फोडा याची 7 लाखाच्या आसपास किंमत होईल. आता आदत बच्चे आहे, 60 हाईट आहे ह्याची, 60 इंच. आता किती घोडे असेल महाराष्ट्रामध्ये असे जयमंगलचे? तशी तफावत कमीच म्हणायची यांची. आणि ही मोठे राजकारणी किंवा कोणाच्या घरात असतात साधारणतः? घोडा ही नादिक माणसाच्या घरात असतो, असं काय नाही की कुठं. जयमंगल कसं आहे, थोडंसं विजयाचं प्रतीक म्हटल्यानंतर, विजयाचं प्रतीक म्हणलं की जी घेणाऱ्यांची संख्या जास्त पण विकणाऱ्याची संख्या कमी राहते यात. का तर ज्याला मिळाला तर आमचा बी व्यापार करतो, आम्ही व्यापार चालवतो, आम्ही धंदा करतो घोड्याचा सुपाऱ्याचा बी, पण आमच्याच जयमंगल आलं तर आम्ही ती विकत नाही, आम्ही घरी ठेवतो. जयमंगल घोड्याची खासियत आहे. बाजारातला एकमेव घोडा आहे एक ते 3-4 आता चालवलं जयमंगल चांगल्या कॅटेगरीत घोडी आता आहेत. कत्र ही जी कमतरता जाणं ह्या घोडीची. आता इथे किती दिवस बाजार चालतो आणि कसं उलाढाल किती होते? ही दत्त जयंतीच्या आधी 10 दिवस बाजार फुटतो इथला आणि दसऱ्यापासून चालू होतो. उलाढाल साधारणतः इथली उलाढाल चांगली चालू आहे. दुष्काळाचं सावट आहे पण तरी त्यातनं नाद आहे, त्या नादा पुढं काय बाकीचं मग समजा बरोबर म्हणलं तरी चालत अशी परिस्थिती आहे. अजून काय वैशिष्ट्य तुम्ही एक आता अनुभव यातलं काय सांगाल? काय नाही, घोडा घोड्याचं डोकं समजून घेणं गरजेचं आहे. का तर मुख जनावर आहे, थोडं प्रेमानं हाताळलं की मग समजा मार्गाला लागतं. भवरा असतोच, बघितलं पाहिजे. 100% घरी ठेवणाऱ्या माणसांतर बघितलंच पाहिजे. त्यामुळे बालभोवरी बघणं गरजेचं आहे. का तर 72 भोवरा आहेत ह्याला. ह्याला ताटी, शिकाळी, आसुरडहाळ, गंगापाठ अशा बऱ्याच गोष्टी आहेत. जितकं चांगलं आहे तितकं काय भवऱ्याचं म्हणजे दोष जर असं काय वाईट काय? आता माझ्या पद्धतीने मी सांगू शकतो बघा तुम्हाला, घोड्याचा भवरा महत्वाचा नाही, माणसाचाच भवरा गुण महत्वाचा आहे. घोडा बालभोवरीचा पण तुम्ही जर तुम्ही घोडा घरी ठेवून तुम्ही जर बारमध्ये बसत असाल तर घोडा तुम्हाला न्याय येणार नाही. घोडा थोडीच तुम्हाला न्याय येणार आहे.
त्यासाठी माणूस सरळ असला की जनावर सरळ असते. भावऱ्यापाशी काय नाही तो बी देवाच्याच एक दिन घ्या आठ वरत नाही ते समुद्रातनं निघालं घोडा म्हणजे त्यासाठी तो काय असा त्याला नावं ठेवायला कुठंच जागा ना आमच्या मते तरी आणि आम्ही ठेवू शकत नाही त्या भावऱ्याला नावं. मुंबई तकसाठी नितीन शिंदे अकलूज.